नमस्कार, मी रोहिणी गवानखडे, स्वान न्यूज मध्ये आपलं स्वागत। चर्चा तर होणारच। महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 1 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान 13 कोटी वृक्षरोपणाचा संकल्प केला आहे। शासनाच्या या उपक्रमात सहभागी म्हणून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने भिवंडीतील भादवाडा आदिवासी पाड्यातील वृक्षरोपण अभियान करण्यात आले। या आयोजित केलेल्या वृक्षरोपण अभियानामध्ये संत निरंकारी भक्तांनी सुमारे 400 रोपांची लागवड केली आहे। भिवंडी परिसरातील सुमारे 200 निरंकारी भक्तगण शुक्रवारी सकाळी भादवड गावातील तलावापासून आदिवासी पाड्यापर्यंत निरंकारी भक्तांनी प्रभात फेरी काढत वृक्षरोपणाचे महत्त्व नागरिकांना पटवून सांगितले। यावेळी फलक आणि बॅनरच्या माध्यमातून तसेच घोषणा देत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत पर्यावरणाविषयी जनजागृती केली। संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनचे झोनल प्रमुख रावसाहेब हजबे यांनी या अभियानाचे उद्घाटन केले। त्याचबरोबर उपस्थित भक्तगणांनी मिशनच्या वर्तमान सुदृढ माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला आणि वृक्षारोपणास सुरुवात केली। याप्रसंगी भिवंडी ब्रांचचे प्रमुख सांबय्या पोतू, नगरसेवक संजय म्हात्रे, नगरसेविका मनीषा दांडेकर, उद्यान अधीक्षक निलेश संखे, प्रभाग अधिकारी सुनील भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। जसं वॉर्मिंग ग्लोबलायझेशनचा इश्यू आज गव्हर्नमेंटनं उचलला, परंतु निरंकारी मंडळाच्या वतीनं आज जवळजवळ 20 वर्षापासून हे स्वच्छता अभियान आणि प्लांटेशनचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि निरंकारी मंडळासाठी हा एक नवीन उपक्रम नसून जुनाच आहे आणि निरंकारी बाबांच्या निरंकारी सरपंचांच्या कृपेनं आज हे सगळं सिस्टम भिवंडी शाखेच्या वतीनं भिवंडीच्या परिसरामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे। जेणेकरून ह्या संदेश जगाला दिला जातच आहे। हे कार्यच गुरुच्या आदेशानुसार हुकमानुसार आमचं होत आहे आणि हे असंच पुढे सद्गुरूच्या आदेशानुसारच होत राहील। ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा गुरुचा आदेश हा आमच्यासाठी सर्वमान्य आणि सर्वप्रथम आदेश असतो। त्या आदेशानुसार हे प्लांटेशन आहे, तर एक सामाजिक जबाबदारी, त्याचबरोबर आमच्या सद्गुरूच्या हुकमाची आदेशाचं पालन, हे दोन्ही उद्देशानं आज इथं भिवंडी ब्रँचचे सारे निरंकारी भक्तगण, सेवादल सदस्य, चॅरिटेबल फाउंडेशनचे मेंबर आणि साधसंगत यांच्या सहकार्यानं, त्याचबरोबर परिसरातील नगरसेवक आणि यांच्याही सहकार्यानं हे कार्य संपन्न होत आहे। निरंकारी मंडळाच्या वतीने 20 वर्षांपासून स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण अभियान राबवण्यात येत असून ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेता दरवर्षी विविध ठिकाणी निरंकारी भक्तांकडून वृक्षारोपण करण्यात येते। तर केवळ वृक्ष लावून न थांबता येणाऱ्या काळात या वृक्षांचे संगोपन देखील योग्य रीतीने केले जाणार असून त्यासाठी लावलेल्या झाडांच्या भौतिक काठ्या आणि हिरवा जाळीदार कपडा लावून कुंपणाद्वारे या झाडांची सुरक्षा करण्यात येणार असल्याची माहिती डोंबिवली झोनलचे इन्चार्ज रावसाहेब हजबे यांनी दिली। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।